मुंबईच्या झोपडपट्टी भागात शौचालयांची सुविधा देण्यासाठी महानगरपालिका लवकरच धोरणात सुधारणा करणार आहे. काही घरांची जागा भाडेतत्वावर घेऊन त्या ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहे. साताऱ्यातल्या 54 गावातले ग्रामस्थ मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. बोंडारवाडी धरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं या मागणीसाठी ग्रामस्थ जनआंदोलन उभं करत आहेत. आठवड्याभरात कामाला सुरुवात न झाल्यास 54 गावातले ग्रामस्थ मंत्रालयावर पदयात्रा काढतील. रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झालंय. यासाठी 7,61,00,000 पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलाय. आराखड्यात 1,000 अधिक गावं आणि वाड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली. भंडाऱ्यात नरेगा कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनानं विकास कामं खोळंबली आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करत असणारे कर्मचारी आंदोलन करतायत. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय. पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस सध्या गर्दीच्या ठिकाणी पाय पेट्रोलिंग करतात. नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं मैं उन सभी से यही कहूंगा सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दिवसाआड पाय पेट्रोलिंग करत जनजागृती करतात. सर्वसामान्यांचं घरांचं स्वप्न आता महागणार आहे. म्हाडाकडनं मार्चमध्ये 4,000 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. डिपॉझिटच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. म्हाडाकडनं सोडतीची जाहिरात काढण्यात येणार असून त्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर घरांची सोडत 7 मार्च रोजी जाहीर होणार आहे. काही नागरिकांनी अर्ज करूनही अजून प्रमाणपत्र मिळाले नाहीत त्यामुळे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ही मुदतवाढ देण्यात येते. आई भवानीचा गजर म्हणजे